विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपाथात बसवलेला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A म्हणजेच एम्पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे. हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल. या उदाहरणामध्ये आपण परत दिलेली माहिती लिहून घेतली आहे, काय काढायचं आहे तेही लिहून घेतलं आहे आणि कोणता फॉर्म्युला किंवा कोणतं सूत्र आपण वापरणार ते आपण इथं लिहिलं आहे. तर आता बघूयात, विद्युत शक्तीला आपण पी म्हणतो तसं आपण पी लिहून घेऊ. त्यानंतर विभवांतर काय दिलं आहे तर 220. विद्युतधारा काय दिली आहे तर 0.45. जेव्हा तुम्ही यांचा गुणाकार कराल तेव्हा उत्तर येतं 99.00 येतात, पण मेन उत्तर काय झालं म्हणजे 99. आता हे काय आहे तर विद्युत शक्ती आहे म्हणून आपण ह्याला काय दिलं, वॅट हे एकक दिलं. आता आपण विद्युत शक्ती काढली पण प्रश्नात वाचा काय विचारलंय तर 10 तास चालू ठेवला हा दिवा तर किती युनिट वीज खर्च होईल, म्हणजे ते जे आहे ते आपल्याला युनिटमध्ये करायला लागेल. म्हणून आपण असं लिहिलं पहिल्यांदा की विद्युत शक्ती काढून घेतली मग दिवा 99 वॅट इतक्या विद्युत शक्तीचा असला पाहिजे. मग आता तो किती तास चाललाय तर तो 10 तास चाललाय, म्हणून आपण काय केलं की वॅट किती आहे ते लिहिलं, ठीक आहे. त्यानंतर तास किती आहे तर 10 ते लिहिलं. यांचा गुणाकार काय येतो तर 910 वॅट आवर. पुस्तकाचं थोडंसं वाचन नीट केलं तर तुम्हाला हे वॅट आवर नक्की काय का संकल्पना आहे ते थोडंसं स्पष्ट होईल. एका तासात किती वॅट वापरले जातात त्याचा जर तुम्ही गुणाकार केला तर ते एका तासाची वॅट पॉवर किंवा विद्युत शक्ती आपण काढू शकतो. पण आता इथं 10 तास आहे म्हणून वॅट आवर म्हणजे काय तर ताशी आपण एवढी विद्युत शक्ती वापरतो. पण आता हे किती तासी आहे तर 10 तासांचं आहे. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की वॅटचं किलो वॅट करणं हे आपल्याला उदाहरणांमध्ये लागणार आहे, त्यामुळे आपण ह्याचं किलो वॅट करूया. किलो वॅट करताना कसं असतं, मी कंसात लिहिलेलं, तुम्ही उदाहरणात लिहिलं नाही तरी चालेल. जसं किलोग्रॅमचं असतं की 1 किलोग्रॅम म्हणजे किती तर 1000 ग्रॅम, तसंच 1 किलो वॅट म्हणजे किती तर 1000 वॅट. मग तसंच आता 990 वॅट आहे तर त्याला 1 किलो वॅट करायला काय करायला लागेल किंवा त्याचं उत्तर किती येईल तर 0.99 किलो वॅट. पण ह्याच्यात आर पण मिक्स आहे त्यामुळे आपण किलो वॅट आवर एवढं, आणि किलो वॅट आवर ह्याचाच अर्थ काय तर युनिट. म्हणजे आपलं उत्तर आलं काय आहे उत्तर तर 0.99 युनिट इतकी वीज खर्च होईल. जेव्हा उत्तर लिहिणं हे एका उत्तर एका वाक्यात लिहिणं अपेक्षित असतं तेव्हा ते वाक्यामध्ये लिहायला हवं, कारण तुम्ही ते जर लिहिलं नाही तर तुमचा मार्क जाण्याचे चान्सेस आहेत.